नमस्कार मंडळी, मम्मी विथ अथर्व या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्या बोंबलाचा आंबट तिखट रसा। तर चला आता आपण रसा बनवायला घेऊया। तर तेल मी कढईत ठेवले तापत, त्याच्यामध्ये टाकते तेल। तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे। हे बघा, मी सुके बोंबींना स्वच्छ धुवून घेतल्या। ते आता आपल्याला जरा तेलामध्ये परतून घ्यायचे। तेलात परतवले ना का मस्त म्हणजे त्याची टेस्ट वेगळी लागते, म्हणून आपल्याला हे थोडेसे तेलात परतून घेऊया। बाकीच्या वस्तू बघा, मी तुम्हाला दाखवते। इकडे चिंच मी ना हे पाण्यामध्ये भिजत टाकले आणि त्याचा पूर्ण रस काढून घेतलाय। आणि टोमॅटो मिक्सरला मी बारीक करून घेतल्यात, म्हणजे कसं रशाला चांगला जाडपणा येतो ना। म्हणून हे बटाटे घेतले छोटे दोन कापून, कांदा आणि लसणाची लसूण म्हणजे असं मी ठेसून घेतलंय, आणि कोथिंबीर घेतली, आणि बाकी आपल्याला सगळे नेहमीचे मसाले टाकायचे। तर बघा आता असे चांगले लालसर करून घेऊ आपण। हे बघा बोंबील चांगले लाल झालेले आहेत, आता मी हे काढून घेते। आणि आता हे बटाटे पण आपल्याला त्या तेलात जरा परतून घ्यायचे। बटाटे जरा तेलात परतवल्यानंतर तर मग टेस्ट पण चांगली लागते बटाट्याची, नाहीतर मग ते गोड गोड बटाटे लागतात। म्हणून आपण थोडेसे बोंबील पण परतून घेतले आणि बटाटा पण परतून घेतले। हे बघा बटाटा मी चांगला परतून घेतला, आता तो पण काढून घेते। आणि आता आपल्याला टाकायचंय लसणाची पेस्ट। हे बघा लसणाची पेस्ट टाकले ती परतवली। आता त्याच्यात टाकते मी कांदा। कांदा पण आपल्याला चांगला लालसर करून घ्यायचाय। दोन तीन मिनिटं आपल्याला लागतील कांदा परतून घ्यायला। हे बघा चांगला कांदा मी आता परतून घेतलाय। आता त्याच्यात टाकते हिंग, टाकते हळद आणि मसाला, जसं तुम्हाला तिखट लागतं तसं टाकायचं। मी कमी टाकते, आमचा मसाला तिखट आहे ना, त्याच्यामुळे मी जास्ती नाही टाकत। गरम मसाला आपल्याला नंतर टाकायचा। बघा चांगला परतलाय। आता आपल्याला त्याच्यात टॅमेटोचं म्हणजे ती पेस्ट केले ना ती टाकली। टॅमेटो तुम्ही असे बारीक कापून पण हे करू शकता, पण मला असं जाड जरा रस्सा पाहिजे ना। मग आपण कसं याच्यात खोबऱ्याचं वाटण वगैरे काय टाकत नाही, त्याच्यामुळे मग आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली ना तर छान होतं। आता हे चांगलं मुरून घेऊया आपण, तर तेल सुटलं पाहिजे। तोपर्यंत मी हे टॅमेटो परतून घेते। हे बघा मी टॅमेटो चांगले परतून घेतले। आता आपण टाकू याच्यामध्ये हे सगळे बटाटे आणि सुके बोंबील। आणि सगळं परतलं मी, आता आपल्याला सांगायचं चिंचेचं पाणी। चिंच आपल्याला ना टाकायचं, नुसतं चिंचेचं पाणी टाकायचं। आणि जेवढं तुम्हाला आंबट पाहिजे त्या हिशोबाने, माझी चिंच एवढी आंबट नाहीये म्हणून मी जरा जास्ती टाकले। आणि हे असं मिक्सरमध्ये पाणी होतं ना टॅमेटोचं हे केलेलं ते टाकलं। आता हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचंय, आणि मग त्याच्यात कोथिंबीर मीठ आणि गरम मसाला टाकायचा। आता ना चांगला उकळ आलाय बघा, त्याच्यात टाकते मी मीठ आणि गरम मसाला। गरम मसाला कधी पण शेवटी टाकायचा, आणि कोथिंबीर भरपूर मी टाकते कोथिंबीर। हे बघा आता टेस्ट करून पण मी आधी बघते। मस्त आंबट तिखट झालेला आहे। हे बघा
तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.